वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। सध्या महानिर्मिती कोराडी सुपर क्रिटिकल वीज निर्मिती केंद्र व लगतच्या विद्युत विहार कोराडी कॉलनी परिसरामध्ये वन्यजीव चिता वाघ यांच्या मुक्त संचारामुळे येथील वीज कर्मचारी, कामगार व त्याचबरोबर नागरिक हे दहशतीच्या वातावरणामध्ये जीवन जगत आहेत। विद्युत विहार कोराडी कॉलनी परिसर हा गजबजलेला आहे। या परिसरामध्ये विद्या मंदिर, प्राथमिक हायस्कूल व कॉलेज तसेच प्रागतिक हायस्कूल शाळा असून विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक हे विद्यार्थ्यांना भीतीच्या वातावरणामध्ये शिकवत आहेत। शाळेत अगदी लागून झुडपी झाडे जंगल परिसर असल्यामुळे या परिसरामध्ये वाघ, चिता, हरिण कधीही येऊ शकतात। कोराडी कॉलनीच्या बाहेर असलेल्या सुरक्षा भिंतीवर चित्याचा मुक्त वावर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता। 10 मिनिटाच्या सुट्टीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक हे बाहेर बाथरूमसाठी जाऊ देत नसल्याची ही माहिती पुढे येत आहे। कारण विद्या मंदिर, प्राथमिक शाळा व हायस्कूलच्या लगतच असलेल्या झुडपी जंगल यामध्ये वाघ, चिता कधीही लपून बसला असण्याची शक्यता येथील शिक्षकांना नेहमी वाटते। विद्युत विहार कोराडी कॉलनी परिसरामधील दर्शनी भागावर वन विभागाच्या माध्यमातून महानिर्मिती प्रशासनाने एक बॅनर लावून येथील नागरिकांना सूचना केलेल्या आहेत आणि खबरदारीचा इशारा सुद्धा या बॅनरच्या माध्यमातून दिलेला आहे। बॅनरमध्ये उल्लेख केलेला आहे की या परिसरामध्ये वाघ, चिता, हरिण, रानडुक्कर या जंगली प्राण्यांचा मुक्त संचार असल्यामुळे नागरिकांनी याबाबत खबरदारी आणि शक्यतो स्वतःच्या सुरक्षेची काळजी करावी। लहान मुलांना एकटे सोडू नका, रात्री उघड्यावर फिरू नका, शौचास उघड्यावर जाऊ नये, रात्री बाहेर उघड्यावर झोपू नये, रात्री अंधारामध्ये फिरताना घोंगराची काठी घेऊन फिरावे, मोबाईलवर सतत गाणी वाजवित राहा, अशा सूचना या बॅनरच्या माध्यमातून नागरिकांना महानिर्मिती प्रशासन व वन विभागाने दिल्या आहेत। महानिर्मिती प्रशासनाने अशा पद्धतीने बॅनर लावल्यामुळे त्यांची जबाबदारी इथेच संपते काय? मागील 7-8 महिन्यापासून कोराडी वीज निर्मिती केंद्रामध्ये वन्यजीव प्राण्यांचा मुक्त संचार होत असल्यामुळे या ठिकाणचे कर्मचारी आणि नागरिक सुद्धा दहशतीच्या वातावरणामध्ये आहेत। मात्र वन विभागाच्या माध्यमातून ट्रॅप लावल्याच्या नंतरही या परिसरामध्ये फिरणाऱ्या वाघ आणि चित्यांना पकडण्यामध्ये आतापर्यंत महानिर्मिती प्रशासन आणि वन विभाग हे अपयशी ठरलेले दिसत आहे। वाघ, चिता यासारख्या जंगली हिंस्त्र प्राण्यांच्या या मुक्त संचारामुळे या परिसरामध्ये जर भविष्यामध्ये एखादी मनुष्य हानी झाली तर याला जबाबदार महानिर्मिती प्रशासन राहील हेच म्हणावं लागेल। महानिर्मिती कोराडी सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वन्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सर्च ऑपरेशन राबवून या परिसरामध्ये फिरणाऱ्या जंगली जनावरांचं सर्च ऑपरेशन राबवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे। तरच या परिसरातील कर्मचारी, नागरिक हे सुरक्षित जीवन जगू शकतात। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।